आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देवभूमी केरळसाठी रांगोळीकरांनी टाकले एक पाऊल पुढे, पाठवले अन्नधान्य कपडे. केरळ येथे पावसाने थैमान घातलं, पुराच्या पाण्याने घरे बिल्डिंग पडल्या, गाड्या वाहून गेल्या, उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले. ही देवभूमी केरळ पुन्हा थाटात उभी राहावी, संकट दूर व्हावं यासाठी फुल ना फुलाची पाकळी असे समजून रांगोळीकरांनी केरळसाठी धान्य नवीन कपडे आधी पाठवण्यात आले. यावेळी नागरिक, सरपंच भोसले, अण्णा गुंडे, विद्याधर पाटील, एम आर पाटील, महादेव हुनुरगे, ग्रामपंचायत महिला सदस्य, अमृत महिला दूध संकलन आदी यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी रांगोळीहून दत्तात्रय कदम.